नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कट्टा नांदेड या आपल्या सर्वांच्या आवडत्या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी महेंद्र सर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर या अपडेटमध्ये पोलीस महासंचालक यांनी एक नवीन आदेश पारित केलेला आहे. त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मोजे बहारणपूर तालुका बारामती जिल्हा पुणे इथे एक नवीन पोलीस उपमुख्यालय निर्माण केले जाणार आहेत. यामध्ये त्यांनी काही डिटेल दिलेली आहेत, ती डिटेलसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि यामध्ये काही नवीन पदेसुद्धा निर्माण केली जाणार आहेत. ती पदे कोणती असणार आहेत, किती असणार आहेत, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणार आहोत. तर हे पोलीस मुख्यालय कुठे स्थापन होणार आहे ते तुम्हाला कळालेलं आहे. ते होणार आहे मोजे बहारणपूर तालुका बारामती जिल्हा पुणे येथे. त्या संदर्भात गृहमंत्र्याने, गृहविभागाने, महाराष्ट्र शासनाने एक GR प्रसारित केलेला आहे. तो GR तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. दिनांक 28/8/2020 रोजी हा GR प्रसिद्ध झालेला आहे. पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार, हे पोलीस महासंचालकाच्या आदेशानुसार हे GR आलेलं आहे. तर यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. तर ही माहिती आपण आता पाहणार आहोत. तर त्याआधी पोलीस भरती संदर्भात प्रत्येक अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या अपडेटबाबत नक्कीच माहिती मिळेल. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे चॅनलवरती यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तसेच तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लगेच टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून टेलिग्रामला नक्की जॉईन करून घ्या. चला तर पाहूत विद्यार्थी मित्रांनो, या GR मध्ये काय काय दिलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक व इतर कारणामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील बंदोबस्त इतर ठिकाणाहून मागावा लागतो. पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडील हद्दीपर्यंत बंदोबस्त देता यावा, बंदोबस्तापर्यंत पोहोचण्यास विलंब लागतो. याच दरम्यान काही अघटित घडल्यास उपलब्ध मनुष्यबळावर त्याचा विपरीत परिणाम होतो. याकरता बहारणपूर तालुका बारामती इथे नवीन पोलीस मुख्यालय निर्माण केल्या जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होऊन परिस्थिती सुरेखता हाताळता येईल व बंदोबस्त पोहोचण्यासाठी लागणारा अनावश्यक वेळ वाचेल. या दृष्टिकोनातून मोजे बहारणपूर तालुका बारामती जिल्हा पुणे येथे पोलीस उपमुख्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रानुसार पोलीस महासंचालक कार्यालयाने सादर केला. त्यानुसार मोजे बहारणपूर तालुका बारामती जिल्हा पुणे येथे पोलीस उपमुख्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. तर हा जो निर्णय आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मोजे बहारणपूर तालुका बारामती जिल्हा पुणे येथे पोलीस उपमुख्यालय निर्माण करण्याची विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. क्रमांक 2, मोजे बहारणपूर येथे पोलीस उपमुख्यालय आवश्यक पदनिर्मितीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. म्हणजे या ठिकाणी जे पोलीस उपमुख्यालय स्थापन केले जाणार आहेत त्यासाठी जी विशेष पदभरती असणार आहे ती या त्या संदर्भात एक वेगळा GR काढल्या जाणार आहे. आणि त्या GR मध्ये त्या पदाचा उल्लेख केला जाणार आहे. त्यामुळे या GR मध्ये पदाचा उल्लेख केलेला नाही. तरी पण माझ्या अंदाजानुसार कमीत कमी 200-300 पदे तरी निर्माण केली जाणार आहेत. कारण की मुख्यालय म्हणले होते तिथे भरपूर असे पदे निर्माण केली जातात. त्यामुळे यानंतरचा GR जेव्हा पण अपलोड होईल महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती त्यावरतीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. त्यामध्ये किती त्यांनी पदाला मान्यता दिलेली आहे, कोणती पदे भरले जाणार आहेत. पॉईंट क्रमांक 3, मोजे बहारणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे क्षेत्र व सीमा घोषित करण्याची अधिसूचना येता अवकाश निर्गमित करण्यात येईल. पॉईंट नंबर 4, मोजे बहारणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाकरिता प्रशासकीय इमारत व इतर अनुषंगिक अनावर्ती खर्च हा सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन वार्षिक योजनेमधून मागवण्यात यावा. पॉईंट नंबर 5, सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 274/20 दिनांक 25/8/2020 अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या GR मध्ये तुम्हाला असं कळालेलं आहे की बारामती तालुक्यामध्ये एक पोलीस मुख्यालय स्थापन केले जाणार आहेत आणि तिथे भरपूर अशी नवीन पदे निर्माण केली जाणार आहेत. ते सुद्धा
या पोलीस भरतीमध्ये ॲड करण्यात येतील किंवा न येतील का त्याची वेगळी जाहिरात येईल, ती सर्व माहिती तुम्हाला नवीन जी आर आल्यानंतर कळेल, त्यावरतीसुद्धा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल। आणि पोलीस भरतीची तयारी करत असाल तर लगेच आमची चॅनल सबस्क्राईब करून घ्या, यावरती मी आतापर्यंत भरपूर असे प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत आणि यापुढेसुद्धा मी पोलीस भरती संदर्भात प्रश्नपत्रिका अपलोड करणार आहेत। तर तुम्ही ती प्रश्नपत्रिका पाहिले नसेल तर ते नक्की तुम्ही प्लेलिस्ट म्हणून पाहून घ्या, त्याची एक प्लेलिस्ट लिंक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मिळून जाईल किंवा तुम्ही प्लेलिस्ट ऑप्शनवरती क्लिक करून तिथे पाहू शकता। पोलीस भरती संदर्भात मी एकूण 3 प्लेलिस्ट तयार केलेले आहेत, त्या तिन्हीमध्ये पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिका मी दिलेली आहेत आणि सर्वोत्तम अशी क्वालिटीसुद्धा तुम्हाला तिथे दिलेली आहे, त्याचे PDFसुद्धा टेलिग्रामवरती मी टाकलेलं आहे आणि टेलिग्रामसाठी एक सेपरेट मी चॅनल तयार केलेलं आहे पोलीस भरती संदर्भात, ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या, त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल। जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी टेलिग्रामला जॉईन करा, चॅनलला जॉईन करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की सांगा। भेटू पुढील व्हिडिओमध्ये, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।